नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत चिकन सुक्क। हे चिकन अगदी कमी मसाल्यात आणि कमी वेळेत तयार होतं आणि याला आपण पाण्याचा थेंब एकही लावणार नाही आहोत। एकदम छान चटपटीत असं हे चिकन सुक्क होतं। अशा पद्धतीचं चिकन सुक्क हे तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चिकन सुक्क बनवण्यासाठी अर्धा किलोला थोडस शिल्लक असं हे चिकन आहे। हे चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं अगदी 10 ते 15 मिनिटं। त्यासाठी मी एक छोटा चमचा हळद पावडर टाकत आहे। हे चवीप्रमाणे मीठ तुमच्या म्हणजे चिकनला जितकं लागतं तेवढं कमी जास्त करून तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ शकता। एक छोटा चमचा हे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे, कारण या लाल मिरची पावडरमुळे या चिकनला खूप छान रंग येतो आणि चिकन हे अगदी छान कलरफुल दिसतं। आणि याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। हे चिकनला असं छान सर्व बाजूने आधी मसाला लावून घेतलाय आणि छान असं मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी एक एक पीस, कुठल्याही पीसला मसाला न लागता राहिलेला नाही। आता यावर झाकण ठेवून आपण याला 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत। आपण ते चिकन मुरायला ठेवलंय, तोपर्यंत इथे एक मसाले घेतलेले आहेत। आपल्याला अगदी ह्या ज्या घरी बनवलेला मसाला आहे त्यातच आपल्याला हे चिकन बनवायचं आहे। मी या खड्या मसाल्यामध्ये मी 3 लवंगा घेतलेले आहेत, 10 ते 12 हे काळी मिरी घेतलेली आहेत, एक मोठी विलायची घेतली, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, एक छोटा चमचा हे शहाजिरे घेतलेले आहेत आणि जायपत्री घेतलेली आहे अगदी थोडीशी, एक पूर्ण फूल नाही आहे तर 2 तुकडे घेतलेले आहेत, 2 तुकडे हे दालचिनी घेतलेली आहे, 4 हिरवी लवंग घेतली, एक स्टार फूल माझ्याकडे थोडंसं कमी आहे म्हणून मी त्याचे 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही एक फूल पूर्ण घेऊ शकता। ते तमालपत्र घेतलेले आहे 2 ते 3 आणि 1 चमचा हे धने घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्यातच हे घेतलेले आपण सर्व हे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि हे ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे। त्याचे असे तुकडे करून टाका वाटलंच तर। सर्व मसाले एकत्र घालायचे आहेत कारण ते छान भाजतील आणि एकदम जास्त हे लाल होऊ द्यायचे नाही, हलकेसे भाजायचे। आणि त्यामध्ये ते मी तिखट मिरच्या आहेत ते 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। या मसाल्यामध्ये ह्या मिरचीचा फ्लेवर खूप छान उतरतो। हे मसाले अगदी मीडियम गॅसवर हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत। हे मसाले अगदी छान आतून पलटूनच छान भाजून घ्यायचे, कारण त्याला आलटून पलटून भाजले एक साईड जळणार नाही। आणि आता मसाले हे आपले अगदी छान असे कडक झालेले आहेत आणि एकदम छान भाजले। याला आपल्याला जास्त जळू द्यायचं नाही। आता लगेच गॅस बंद करून हे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि हे मसाले पूर्ण गार झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व घेतलेले मसाले, भाजून घेतलेले मसाले छान असे बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये। तुम्ही बघू शकता एकदम छान पावडर झालेली आहे। हे पहा, मी तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते। अगदी ज्याप्रमाणे आपण रेडीमेड मसाला विकत आणतो पॉकेटमध्ये त्याचप्रमाणे हा आपला मसाला, आणि खूप टेस्टी होती ही अशीच भाजी या मसाल्याची। कारण आपण बाहेरचे मसाले जेव्हा आपण यूज करतो ते फार जुने असतात, पण जेव्हा आपण असं फ्रेश मसाल्याची भाजी करतो त्या मसाल्याच्या भाजीचा फ्लेवर हे खूप छान आहे। इथे या पॅनमध्ये मी 3 चमचे हे तेल टाकून घेणार आहे। तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण या चिकन सुक्क्यासाठी आपल्याला तेलाचं प्रमाण हे थोडंसं शिल्लकच लागणार आहे। वाटलंच तर आणखीन थोडंसं टाकून घ्या। मी 3 चमचे आणि थोडंसं वरती पण टाकून घेत आहे, कारण आपल्याला पूर्ण हे चिकन तेलामध्येच आणि त्या चिकनमधून जे पाणी निघेल त्यातच आपल्याला शिजवायचं आहे। वरतून पाणी आपण टाकून घेणार नाही। तेल आपलं छान असं गरम झालंय। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, एकदम बारीक असे कट करून घेतले, ते आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचे। हे कांदा अगदी आपल्याला छान खरपूस असा तांबूस रंगी उसर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग अगदी हलकासा असा बदललेला आहे। यातच मी 1 चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट घेतली
अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी शिल्लक झाली तरी ती खूप छान लागते. अद्रक लसूणची चव ह्या भाजीमध्ये खूप छान उतरते. थोडीशी शिल्लक टाकली तरी चालेल. मी मोठ्या चमच्याने एक चमचा घेतलेली आहे आणि हे दोन्ही पण आपल्याला छान असं मिक्स करून फ्राय करायचं. या ठिकाणी मी 12 ते 14 हे असे कढीपत्त्याचे पानं टाकून घेणार आहे कारण हे चिकन सुक्यामध्ये कढीपत्ता हा खूप छान लागतो. कांदा आपला अगदी छान खरपूस असा तेलामध्ये तळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता याचा पूर्ण रंग बदललेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता हे सर्व साहित्य एकदम छान असं या तेलात फ्राय झाले. यातच आपण मुरायला ठेवलेलं चिकन याला पण 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता हे यावर टाकून घ्यायचं. यामध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं याला. एक एक पीठ वर खाली करून याला छान असं परतून घ्यायचं. सर्व मसाला हे पिसला लागला पाहिजे. चिकनच्या हे पीस थोडेसे मोठे झालेले आहे. तुम्ही यापेक्षा बारीक करून घेतले तर ते आणखीन लवकर शिजून तयार होईल. याला थोडा वेळ लागेल शिजायला. याचे पीस असे खूप मोठे आहे. आपलं चिकन ह्या तेलाच्या मसाल्यामध्ये खूप छान असं मिक्स झालेलं आहे. यावर आता झाकण ठेवून मी 5 मिनटं ह्या तेलामध्ये याला असं छान परतून घेणार आहे. इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. मी तेलामध्ये परत आहे टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलेला आहे. पण याला शिजून तयार होण्यासाठी आणखीन भरपूर वेळ बाकी आहे कारण आपण हे पॅनमध्ये बनवत असल्यामुळं हे इतकं असं पटकन तयार होत नाही. आता या ठिकाणी आपल्याला तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. आपण मसाल्यामध्ये पण काही तिखट टाकलेलं आहे त्यामुळे ते अगदी बेतानेच तिखट टाकायचं. मी एक छोटा चमचा आणि थोडंसं वर असं तिखट टाकले. त्याचबरोबर अगदी छोटा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकून घेतले आणि यामुळे या चिकनला रंग खूप छान येतो. आणि मीठ मी अजिबात टाकणार नाही कारण ज्यावेळेस आपण मुरायला ठेवलं होतं चिकन त्यावेळेस त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर आपण तयार करून घेतलेला मसाला आहे चमच्याने एक चमचा मोठा भरून यात मसाला टाकून घ्यायचा. हे चिकन अगदी वासानंच खूप खाऊसं वाटतं. इतकं टेस्टी होतं हे चिकन. तुम्ही पण अशा पद्धतीचं चिकन एक वेळ नक्की ट्राय करत जा. तुम्ही बघू शकता अगदी हे छान परतण्याच्या अगोदरच याला रंग किती छान यायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा हे पूर्णपणे शिजून तयार होतं त्यावेळेस ही डिश अगदी बघण्यासारखी होती. इथे सर्व मसाल्यामध्ये चिकन अगदी छान असं परतून मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व पीसला अगदी मसाला पूर्ण बाजूने लागला आहे आणि हे पूर्ण आपण टाकून घेतलेला जो बारीक केलेला मसाला होता तो किंवा तिखट हे सर्व छान असं मिक्स झालं आहे. आता हे या ठिकाणी आपल्याला यावर झाकण ठेवून अगदी 15 मिनिट याला असंच सोडून द्यायचं. तोपर्यंत 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकन शिजून पूर्णपणे तयार होईल. आणि अधूनमधून 1-2 वेळेस याचं झाकण उघडून थोडंसं परतून घ्यायचं कारण आतमध्ये याला खाली तळाला चिटकेल्याची भीती असते. त्यासाठी आपण अधूनमधून परतून घ्यायचं. पण 15 ते 20 मिनिट याला वाफेवर छान शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरच. इथे तुम्ही बघू शकता मी चिकन फ्राय करायला ठेवून अगदी 20 ते 25 मिनिट हे पूर्ण झालेले आहेत. आणि तुम्ही चिकनमध्ये बघू शकता यात मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे अजिबात वरतून टाकलेलं नाही आहे. त्या चिकनच्या ज्या सुटलेल्या पाण्यावरून आणि जे कांद्याचं ह्याचं मॉइश्चर होतं त्याचंच आपण हे शिजवून घेतलेली आहे भाजी. चिकन हे पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते अगदी हा फोर्क अगदी बरोबर आतमध्ये जात आहे त्याच्या म्हणजे पूर्ण शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे हाडापासून अगदी पूर्ण वेगळं व्हायला लागलेलं आहे. पूर्ण चिकनची रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. याच्यावरतून आपण छान हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. अगदी चटपटीत असं हे चिकन होतं. तुम्हाला जर ही चिकनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा